नमस्कार मी प्रीती डी एन ए मराठीमध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपले अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलेच वेठीस धरले आहे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने जोर धरला आहे जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी पाळनेर राहुरी आणि नगर या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक नोंदवण्यात आले आहे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ओढे नद्या वाहत आहेत तर काही ठिकाणी छोटे पूल वाहून गेले आहेत एन सणासुदीच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले आहे या पावसामुळे सोयाबीन बाजरी मूग वांगे आणि टोमॅटो या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे राहुल धवरे सरपंच वनकुटे रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्य पर्यंत वनकुटे पळशी ढवळपुरी परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे वनकुटे ढवळपुरी रस्त्यावरील काळू नदीवरील पूल वाहून गेलेला आहे वनकुटे पळशी रस्त्यावरील पळशी नजीक पुल वड्याजवळचा पूलसुद्धा तुटलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराचे नुकसान झालेले आहे आणि ह्या दोन्ही पूल तुटल्यामुळे लोकांनी सावधानचा सावधान पाळलं सावधान पाहिजे पारने नगर मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंकी साहेबांना फोन करून ह्या गोष्टीची कल्पना दिली तत्काळ त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत सर्व लोकांनी आपली काळजी घ्यावी डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदलात जग बदलेल धन्यवाद